आज एका स्वामी भक् सॉरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्ते, मी सारिका, तुमच्या सुनेत्राताईंच्या चॅनलवर एक मी माझा अनुभव स्वामी समर्थांचा सांगत आहे। तो म्हणजे असा की तुम्हाला ऐकताना पण अंगावर काटा येईल आणि मला बोलताना पण अंगावर काटा येईल। मी पहिल्यांदाच असं बोलत आहे काही चॅनलवर, त्यामुळे माझ्याकडनं काही चुकलं तर मला क्षमा करा। जवळजवळ 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। माझे लहान दीर खूप आजारी होते, अचानकच इतके आजारी पडले की आम्ही काहीच करू शकत नव्हतो त्या गोष्टीला। डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की नाही आता त्यांचं काही खरं वगैरे असं म्हणून, आणि आमच्या सगळ्या घरात छोटे दीर असल्यामुळे त्यांच्यावर खूप प्रेम होतं। मग शेवटी मी समर्थांना साकडं घातलं की मी तुमचं पारायण 21 अध्यायांचं ते रोज 21 दिवस करेन, पण आमच्या वीरांना वाचवा म्हणून। आणि त्याच्याप्रमाणे अगदी सकाळी उठल्यावर बिना पाणी पिता आंघोळ करून मी ते 21 अध्याय रोजच्या रोज वाचत होते। आणि वाचता वाचता 11वा दिवस असा आला की म्हणजे ते 21 दिवस कोमातच होते, 11व्या दिवशी ते एकदमच कोमात गेले। आणि त्या दिवशी माझं 11वं पारायण होतं, मी तरी पण पारायण करायचं सोडलं नाही। त्यांचं खाणं पिणं सगळं बंद होतं, डॉक्टरांनी आम्हाला घरी घेऊन जा म्हणून सांगितलं होतं, पण मी काही आणलं नाही। म्हटलं माझी 21 पारायणं झाल्याशिवाय भाऊजींना घरी आणायचं नाही। आणि नंतर मग मी पारायण चालू ठेवली आणि 21व्या दिवशी आम्हाला इतका स्वामींचा प्रचिती झाली की ती शब्दात सांगणंच खरं तर हे नाही आहे। माझ्या अंगावर आत्ता पण काटा येतोय। रात्रीचे 3 वाजले होते, मी समर्थांच्या फोटोकडं अशी सरळ घरात बघत बसले होते की का मी एवढं तुमचं करते तरी सुद्धा त्यांचा जीव वाचेना। कारण माझ्या दिरांचं वय फक्त 28 होतं, लग्न व्हायचं होतं, सगळं व्हायचं होतं म्हणून, आणि मी एवढं बोलले आणि डोळ्यातनं पाणी काढत होते ना, अशी नुसतीच आडवी झाली तर समर्थांच्या फोटोतनं असा एवढा चकचकीत गोळा सूर्यासारखा बाहेर आला। आणि आम्ही तो स्वतः नवरा बायको दोघांनी तो पाहिला आणि फोटो पण आमचा तिथंच फाटला। त्या फोटोतनं हातातनं असा फाटून एवढा मोठा गोळा बाहेर आला, माझ्या डोक्यावर असा तो फिरला आणि त्याच्यानंतर तो खिडकीतनं बाहेर गेला। आणि मला आवाज आला की बास आता तुझी सेवा माझ्यापर्यंत पूर्ण चांगली पोचली आहे, तुझा आज 21वा दिवस आहे आणि आज तुझ्या दिराला पूर्ण बरं वाटेल, तू काही काळजी करू नको बाळा, असं म्हटले। आणि तो चक्क गोळा खिडकीतनं बाहेर गेलेला फोटो फाटून माझ्या डोक्यावर तो गोळा फिरून गेला, ते सगळं आम्ही बघितलं। आणि तिकडनं हॉस्पिटलमधनं आम्हाला फोन आला की माझा